नमस्कार, आपलं एएन फूड अँड क्राफ्ट मध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चिंचुगळाची चटपटीत चटणी। चिंचुगळा चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य, इथं मी जी आपण रात्रभर चिंच भिजत घातली होती ती चिंच घेतलेली आहे। इथं अर्धवटी गूळ घेतलेला आहे, तो तुमच्या जमीनुसार कमी जास्तही करू शकता। धने पूड, जिरे पूड, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, ही चिंच मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्यायची आहे। चिंच ही बारीक झालेली आहे, आता आपण चटणी बनवायला घेऊ। लो फ्लेमवर भांडं ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यात ही बारीक केलेली चिंच घालून घ्यायची। ती भांड्याला न लागून देता हलवत राहायचं आहे। हे मी चिंचेचे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं भिजत ठेवलेला, तर ते आता मी त्यात ॲड करून घेत आहे। हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण ह्याच्यात गूळ टाकू, तर तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता। हा गूळ ह्याच्यामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहायचा आहे, अगदी बारीक फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे, ते करपून द्यायचं नाही आहे। जसं जसं आपला गूळ विरघळेल तसं तसं ह्या चटणीला कलर हा डार्क येत जाईल। आता गूळ विरघळल्यानंतर आपण ह्यात जे बाकीचे जिन्नस होते जसं की मीठ घालून घ्यायचं आहे, जिरे पूड, धने पूड, जास्तही घालायचं नाही, अगदी दोन दोन चिमटी म्हणलं तरी चालेल त्या घालायच्या। आणि आता लाल तिखटही अगदी थोडं। आता हे सगळे जिन्नस घालून झाले की हे एकसारखं मिश्रण करून 2 मिनिटं शिजून द्यायचं आहे बारीक गॅसवर, आणि नंतर ही बंद करून आपली गूळ चिंचुगुळाची चटणी तयार आहे। बघू शकता माझ्या गूळ चिंचुगुळा चटणीची कन्सिस्टन्सी कशी आहे, ही तयार आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या एएन फूड अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।